नमस्कार. कॉर्पोरेटर हमारा या कार्यक्रमामध्ये आज आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या येणाऱ्या पालिका निवडणुका या लक्षात घेता आपण प्रत्येक प्रभागाचा आढावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेत आहोत. आज आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाग क्रमांक 93 नगरसेवक नामदेव भगत आहेत. त्यांनी त्यांच्या प्रभागामध्ये काय काय कामे केलेली आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. सर नमस्कार. तुमचं ह्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत. सर सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या प्रभागाचा जो काय काय विभाग येतात ते सांगा. माझ्या प्रभागामध्ये नेरूळ गावातला काही भाग, त्याचबरोबर नवीन शहर जे वसवले ए आणि बी ब्लॉक आणि सेक्टर 10 काही भाग, असा थोडा मिक्स एरिया आहे. आणि त्या एरियामध्ये तसं बघितलं तर भाग 3 आहेत, परंतु छोटासा वार्ड आहे. सर तुम्ही राजकारणामध्ये खूप जुने आहात, खूप वेळा तुम्ही निवडणुका देखील लढलेल्या आहात, हारणं जिंकणं हे सगळं तुम्ही अनुभवलेलं आहे. कसा तुमचा राजकारणातला प्रवास होता, कसं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती? तसं राजकारण म्हटलं का मला फार राग येतो, कारण सामाजिक क्षेत्रामधले लहानपणापासून मला आवड आहे. मी जेव्हा मला आठवतं जेव्हा मला समजू लागलं तेव्हा माझ्या आईला मी मदत करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून खऱ्या अर्थानं सामाजिक कार्य सुरू झालं. राजकारणामध्ये मी आलो फार घ्यायला नको होतं, परंतु शेवटी जे घडायचं असतं ते घडतं. परंतु सामाजिक क्षेत्रामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर राजकारणाची थोडीशी साथ लागते. आणि म्हणून मी 1989 राजकारणात आलो. निवडणुका फार लढलो. तसं पहिलं निवडणूक मी अबुधाबी बँकेचे इलेक्शन लढलो, थोड्या मताने हरलो. त्याच्यानंतर नगरपालिकेची निवडणूक ती पण मी हरलो. परंतु त्याच्यानंतर मी जवळपास 20 नगरसेवक आहे. माझी पत्नी 15 नगरसेवक, आत्ता माझी मुलगी देखील एकदम नगरसेविका म्हणून काम करते. ह्या काम करण्याच्या जी पद्धत आहे ती पद्धत फारशी आपली इतर ठिकाणीपेक्षा नवी मुंबईची पद्धत फार वेगळी आहे. फार सरळ आणि सोपं राजकारण नाही आहे. आणि जो माणूस कर्तृत्वान असतो त्याला घेरण्याचं काम बरेचसे लोक करत असतात आणि माझ्याबद्दल ते नेहमी घडत असतं. परंतु शेवटी आपण जर ध्येयानं चांगलं असेल, उद्दिष्ट चांगले असतील, लोकांच्याबद्दल जे आपण करतो, जी ॲक्शन असते आपली ती लोकांच्या हिताची असेल, तर कोणाला घाबरायचं कारण नाही. आणि म्हणून मी कधी घाबरत नाही, याचा अर्थ मी सर्वांचा आदर करतो, परंतु भीत कोणाला नाही. मी देवाला पण भीत नाही, कारण देवाला आवडणारीच कामं करतो, त्याच्यामुळं भ्यायचा काही प्रश्न नाही. परंतु अतिशय चांगल्या पद्धतीनं राजकारण, लोक म्हणतात वाईट आहे, परंतु आपण जर चांगला असेल तर वाईट हा शब्द निघून जातो आणि चांगलं राहतं. आणि मला बेस्ट कार्पोरेट अवॉर्ड मिळाला, बेस्ट स्पीकर अवॉर्ड मिळाला. आणि मी सामाजिक क्षेत्रात जास्त काम करत असल्याने, पूर्वी मी काँग्रेसमध्ये बऱ्याच वर्ष काम केलं. विलासराव देशमुख साहेबांनी मला सिडकोचं डायरेक्टर बनवलं, DPDC मेंबर बनवलं. महाराष्ट्र शासनाचं मच्छीमार संघ आहे, त्याच्यामध्ये मी संचालक म्हणून काम केलं. या तिन्ही क्षेत्रामध्ये मला जबाबदारी दिल्यानंतर तिथनं येणारा मानधन मी मुख्यमंत्री निधीमध्ये दिला आणि खऱ्या अर्थानं आपल्याला दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. गरजेपोटी घरांचा प्रश्न असेल तो शब्दच मी आणला. पहिले अतिक्रमण म्हणायचे, परंतु त्याला मी शब्द आणला गरजेपोटी बांधकाम. कारण शिडकोनी जी सुरुवात केली 1970, आत्ता जवळपास 49 झाले आणि माझंच वय तेव्हा 7 होतं. आज माझं नातू 10 आहे. आणि म्हणून पिढ्या ह्या वाढत गेल्या आणि बांधकामं होत राहिली, म्हणून मी सांगितलं. आणि शेडकोच्या माध्यमातून काम करत असताना आता मी नगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 93 मी काम करतो आहे आणि त्या काम करायला फार आनंद वाटतो. दुसऱ्याला जेव्हा आपल्या आपण केलेल्या कामाचा जेव्हा आनंद होतो तेव्हाला समाधान वाटतो आपल्याला. सर तुम्ही आता गरजेपोटी घरांचा जसा विषय म्हणाला, तुम्ही सिडकोचे डायरेक्टर देखील पद भूषवलेलं आहे, आता शिवसेनेची सत्ता देखील आहे, तर काय वाटतं नवी मुंबईतील गरजेपोटी घरांचा प्रश्न मार्गी लागेल का? माझ्या मते गरजेपोटी घरांचा प्रश्न हा सुटलेला आहे, परंतु ज्यांची घरं बांधलेली आहेत ते तोडून पुन्हा बांधतात तिथंच प्रश्नचिन्ह निर्माण होतो. माझ्या असे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे पाहतील त्यांना विनंती आहे
की ज्यांनी घर बांधलेलं आहे त्यांनी तोडू नये जोपर्यंत शासनाचा शिक्कामोर्तब होत नाही. मला वाटत नाही कोणाची हिम्मत असेल की ज्याचं घर हे बांधकाम केलेलं आहे जो तिथं राहतो त्याचं बांधकाम शिडको महानगरपालिकी तोडणार नाही जोपर्यंत तो नवीन बांधत नाही तोपर्यंत. आणि म्हणून राहिलेला जो शेवटचा भाग आहे तर माननीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाल्यापासून आपण पेपरला किंवा टी व्ही चॅनलला पाहतो यूट्यूबवर पाहतो आहे की गोरगरीब लोकांची शेतकऱ्यांची कामं ते फटाफट म्हणजे मार्गी लावतात. तर मला पूर्ण खात्री आहे असा भारत देशातला हा निर्णय असेल की ज्या निर्णयानं शिडकोच्या आणि महानगरपालिकेच्या तिजोरीत कोट्यवधी रुपये पडणार आहेत. महाराष्ट्र शासन किंवा केंद्र सरकार निर्णय घेतो तेव्हा शासनाला भूर्दंड सोसावा लागतो. इथं मात्र उलटं आहे. इथं शिडकोनी जर आणि महानगरपालिकेने शासनाने निर्णय घेतला तर कोट्यवधी रुपयाचा फायदा शासनाला शिडकोला आणि महानगरपालिकेला होणार आहे. आणि म्हणून हा प्रश्न उद्धवसाहेब लवकरात लवकर सोडवतील. आता त्या डिपार्टमेंटचे मंत्री देखील नगरविकासचे मंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि त्यांनाही बऱ्याच वर्ष या रायगड ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याकारणानं त्यांना विषय माहिती आहे आणि म्हणून लवकरात लवकर हा प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे. सर, तुमची सुरुवात ही काँग्रेसमधून झालेली आहे. तुम्ही काँग्रेसचं नवी मुंबई जिल्हाध्यक्षपद देखील भूषवलेलं आहे आणि आत्ता मागच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे. नागरिकांचा तुम्हाला कसा प्रकारे प्रतिसाद मिळतो? कसं आहे की पक्ष कुठलाच वाईट नसतो. पक्षातली माणसं किंवा त्याच्यातले जवळचे आपले संबंध येतात ते बरी वाईट असतात. आपल्याला जिथं कुठल्याही पक्षात जरी काम करत असलो तरी देखील आपला स्वतःचा स्वार्थ नसेल तर कुठल्याही पक्षात आपण गेलो तर आपल्याला अडचण निर्माण होत नाही. कारण आपला विशेष असा आहे की आनंद देणं लोकांना, लोकांचे प्रश्न सोडवणं, सर्व समस्या मार्गी लावणं. त्याच्यामुळे लोकांचा प्रतिसाद जसा आहे त्याच्यापेक्षा किंबहुना चांगला प्रतिसाद प्राप्त होत आहे. 5 वर्षामध्ये तुम्ही प्रभागामध्ये काय काय कामं केलेली? याआधी तुमच्या पत्नी देखील त्या प्रभागामध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत होता. नागरिकांना काय काय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या? तसं प्रभाग म्हटलं की फार छोटासा प्रभाग आहे, एरिया फार छोटा आहे. परंतु महत्त्वाच्या गोष्टी ज्या गावासाठी किंवा आजूबाजूच्या शहरासाठी ज्याची गरज असते त्या तिन्ही गोष्टी माझ्या प्रभागात आहेत. शाळा आहे, स्मशानभूमी आहे, हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलही छान बनवलेलं आहे. इंदुमती बघत असताना स्मशानभूमीही चांगली बनलेली आहे. 1 कोटी रुपये खर्च करून स्मशानभूमी चांगली डेव्हलप झालेली आहे, हॉस्पिटल डेव्हलप झालेले आहे. त्याच्यानंतर जे काम बाकी होतं त्याच्यामध्ये मी स्वतः प्रयत्न केले आणि शाळेची इमारत देखील अतिशय चांगली आहे. आणि मला आनंद आहे की बालवाडी जिथं भरत होती ती खराब झाली होती, आता 3 कोटी रुपयाचं काम तिथं मंजूर झालेलं आहे. 24 तास पाणीची व्यवस्था आहे. नेरुळमध्ये कधीही असं कोणाचाही फोन येत नाही की मला पाणी भेटत नाही. तर एक निमित्त झालं मुंडे, त्या मुंडेनी सगळं चक्र फिरून टाकलं आणि पाणी असून देखील लोकांच्या तोंडाचं पाणी पळवलं होतं. तो भाग सोडला तर पाण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे. स्टेशन समोरचा जो रस्ता आहे, फुटपाथ आहे, अतिशय छान तिथे 1 कोटी रुपये खर्च करून स्टॅम्प काँक्रीट वगैरे छान छानपैकी केलेलं आहे. आणि वॉटर गटर मीटर ह्या गोष्टी नेहमी तुम्हाला माहीत आहे की सिवर लाईन खोदली की खराब होतो रस्ता, परत रस्ता दुरुस्त करायला लागतो. पूर्वी इंदुमती भगत नगरसेविका असताना त्यांनी काम चांगलं केलं. फार कमी कामं ठेवली होती तिने ह्या प्रभागात करायची, सर्व कामं केलेली होती. परंतु राहिलेली कामं मात्र नक्कीच 5 वर्षात पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न केले. पाण्याचा प्रश्न जो आहे तो पाण्याचा प्रश्न तर सोडवला होता, परंतु स्वच्छ पाणी सर्वांना भेटलं पाहिजे म्हणून पूर्ण जेवढ्या पाण्याच्या टाक्या आहेत ते स्वच्छ करून घेतल्या, रंगरंगोटी करून घेतली आणि शुद्ध पाणी 24 तास हे काम झालं. शाळेची इमारत बांधलेली आहे, त्या इमारतीमध्ये एक छोटासा हॉल त्या ठिकाणी जर लग्नकार्य वगैरे सर्व करता येणं शक्य झालं. आणि प्रत्येक आत्ता 40 लाख रुपयाचं मेंटेनन्सचं काम स्कूल बिल्डिंगचं आहे. आणि म्हणून शाळा शिक्षण व्यवस्थित मिळालं पाहिजे, मुलांनी बसल्यानंतर चांगलं फील केलं पाहिजे. कशी इमारत असेल तर फायदा नाही, परंतु त्या ठिकाणी पेंटिंग्स वगैरे ह्या सर्व सुविधा, टॉयलेटची व्यवस्था, बाथरूमची व्यवस्था सर्व व्यवस्थित झाली पाहिजे. त्या ठिकाणी एक मात्र फार प्रयत्न आम्ही करत होतो पण त्या नस्ती घाल होण्याचा प्रकार महानगरपालिकेमध्ये भरपूर होतो. पण त्यासाठी बालवाडीचं जे बिल्डिंग आहे ती तोडून नवीन बनवायची होती,
इंदुमती भगत यांनी प्रयत्न केले, परंतु नसती तयार झाली, म्हणजे फाईल बनली परंतु गायब झाली. परत ती फाईल बनवून आता 3 कोटी रुपये 3 कोटीच्या वरच त्या कामाला कामाची मंजुरी झालेली आहे. असे अनेक कार्यक्रम विभागामध्ये, सेवर लाईन असेल, वॉटर सप्लाय लाईन असेल, सेवर लाईनचं राहिलेलं काम 1 कोटी रुपयाचं 40 आणि 60 लाख रुपयाचं त्या ठिकाणी काम झालेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारच्या वेगवेगळी जी कामं आहेत त्या प्रभागात सुरू आहेत, काही झालेले आहेत. परंतु हे करत असताना मग विद्युत व्यवस्था तुम्ही जर बघितलं तर स्टेशनपासून ते पुनम टावरपर्यंत वेगळ्या प्रकारचे दिवे तुम्हाला नेरूळमध्ये दिसतील. अशा प्रकारचे अनेक उपक्रम नेरूळ गावामध्ये, जी स्मशानभूमी आहे, काही कधी मृत्यू वगैरे कोणाचा झाल्यानंतर आजूबाजूचे सर्व गावातले लोक येतात, ते बोलत असतात की स्मशानभूमी असेल ते अशी. म्हणजे ह्या ज्या टिप्स असतात, लोक जेव्हा आपल्याला काही गोष्टी सांगत असतात आणि आपण ते केल्या आणि त्याच्यावर प्रतिक्रिया लोकांचे जेव्हा समाधानकारक येतात त्यावेळेला निश्चितपणे आनंद होतो. आणि असे अनेक कार्यक्रम, आता जर नगरसेवक निधीतले आपण सांगायला गेलो तर तो जी इंटरव्ह्यू फार लांब येईल, आणि म्हणून नगरसेवक निधी असेल, प्रभाग समिती असेल. आणि खास करून एक महत्त्वाचा गोष्ट सांगतो की माझ्या प्रभागामध्ये अजिबात भांडणं होत नाही, शांतता नांदवणं हे फार, ज्या नगर ज्या एरियामध्ये भांडणं होत नाही तेव्हा सर्टिफिकेट मिळतो की तो नगरसेवक राजकारणी नसून सामाजिक कार्यात आवड असलेला माणूस आहे. नाहीतर जिथं जिथं भांडणं होतात तिथं समजून घ्यायचं आपण, ज्यांना कामातनं करता येत नाही ते भांडणातनं करत असतात. आणि म्हणून चांगलं काम आपण प्रभागात बरेचसे कामं केलेले आहेत, आणि म्हणून आणि हे करत असताना आपण इतर कामं करण्याची पण आपली जबाबदारी असते. आज रिक्षा व्यवस्था पूर्वी जी होती आत्ता आहे, पूर्वी रिक्षावाले भांडणं करायचे परंतु आता भांडणं होत नाही. ती माझी युनियन आहे, त्याच्यामध्ये आपण कुठलेही पैसे घेत नाही, त्यांना फुकट सुविधा देतो. फेरीवाली संघटना आहे, त्यांनाही आपलं कुठलंही चिठ्ठी मानधन किंवा पावती पाडत नाही. असे अनेक उपक्रम सांगू शकतो, पतसंस्था बांधलेले. आता आमच्या अग्रिकोली समाज प्रबोधन ट्रस्टच्या वतीनं आपण शिडगोदनं भूखंड घेतले, तिथं व्यायामशाला बांधण्याचं काम चालू केलेलं आहे. पतसंस्थेला आपण प्लॉट घेतले, तिचं इमारतीचं काम सुरू आहे. अखिल अग्रिकोली समाज प्रबोधन ट्रस्ट जी माझी आहे, एकिवरा खंडोबाचं मंदिर बनवण्यासाठी पारसी किल्ला आपण 2000 मीटरचा शिडगोदनं प्लॉट मंजूर केलेलं आहे. आता बरेचशी लोकं वयस्कर झालेले आहेत तर खंडोबाला म्हणजे जेजूरला जावं लागतं, तेवढ्या पायऱ्या चढावं लागतात. एकिवरला जायचं असेल तर तेवढ्या पायऱ्या चढावं लागतात, परंतु पारसी किल्लावर गाडी त्या मंदिरापर्यंत जाईल. आणि अतिशय चांगलं मंदिर, ज्याचं आपण म्हणतो की आमचं मुख्यमंत्री महोदय जे आहेत उद्धवसाहेब, त्यांची जी देवी आहे ती पण एकिवरा आहे. आणि अशा कोळी आगरी बांधवांची एकिवरा ही देवी आहे. आणि खंडोबा हा तसा महाराष्ट्रातल्या सर्व लोकांचं कुलदैवत आहे. आणि आपण असं एक मंदिराची स्थापना देखील करायचा मानस लवकरात लवकर माझं पूर्ण होईल. आणि शांतता, सुव्यवस्था, स्वच्छता या शहरामध्ये चांगली राहायच्या दृष्टीनं आपण चांगला प्रयत्न केलेला आहे. आणि खरोखरच मला फार आनंद आहे की माझ्या प्रभागामध्ये मी चांगलं काम केलेलं आहे. सर, तुम्ही मागच्या टर्नला आता स्टँडिंगचे सदस्य देखील होतात आणि आता परत महासभेमध्ये देखील वारंवार प्रभागातील मुद्द्यांचा तुम्ही आवाज उठवत असतात, कसा तुमचा हा प्रवास असतो? कसं आहे की आपण जेव्हा कुठेतरी सभेला जातो किंवा आपण कुठल्या तरी मीटिंगला जातोच ना आपण, मग प्रभाग असेल, स्थायी समिती असेल, महासभा असेल, तर उगीचच जायचं ना, हजेर लावायची. नाक्यावरचे लेबरसारखं कसं करणार की आपण नाक्यावरचे लेबर फक्त त्या पगारावर लक्ष असतो, मग जरा काम झालं का घड्याळाकडे बघतो किती वाजले, जेवायचं वेळ कधी होईल, सुट्टीची वेळ कधी, मला तसं मी करत नाही. माझ्यासमोर जो अजेंडा असतो त्याच्यावर पूर्ण मी फार काय अभ्यास करत नाही, परंतु मला मुद्दा समजतो. आणि त्या मुद्दा समजतो म्हणून तर मला ज्यांचं माझं पटत नव्हतं त्यांनी मला बेस्ट कार्पोरेट आणि बेस्ट स्पीकर अवॉर्ड दिला, आणि बक्षीस असं काही मिळत नाही. आणि म्हणून मी माझं काम जबाबदारीने पार पाडतो. आणि मला तर वाटतं मी ज्या सभेला जातो, एकच दिवशी मी सभेला नव्हतो तेव्हा 2:30 सभा संपली, परंतु मी ज्या सभेला असतो ती सभा 7 वाजेपर्यंत टाईम असून देखील संपत नाही. आणि सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे असतो आणि खास 3-4 लोकांना माझ्या मला थांबवण्यासाठी काम दिलेलं असतो की नामदेव भगतला काम बोलू द्यायचं नाही, बोलत असताना डिस्टर्ब करायचं, मी ते घाबरत नसतो. आपण जेव्हा आपण आपली भूमिका मांडत असतो, ब्रिटिश काळातील लोकांनी त्यांच्याकडे ब्रिटिशांकडे बंदुका होत्या, दारुगोळे होते, काय काय होतं तरी आपली लोक घाबरत नव्हते.
आता तर आपण सक्षम आहोत, आपण कोणाला घाबरायचं कारण नाही. आणि मी आदर, मी मगाशी म्हटलं आदर सर्वांचा करतो पण भीत कोणाला नाही. सर, आता महाविकास आघाडीचं सरकार आहे, शिवसेना आणि काँग्रेस पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत, तुम्ही काँग्रेसमधूनच शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, तर पुन्हा काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार वगैरे काय आहे का? असं आहे माहिती का, आता तुम्ही मला सांगा जायचं काय प्रश्न येतो. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आता एकत्रच लढणार आहेत, तर या पक्षातनं त्या पक्षातनं त्या पक्षातनं ह्या पक्षातनं जायचं कारणच नाही. आणि उगीचंच काहीतरी आपलं ज्या गाडीत बसलेलं असतो ना त्याचा टायर पंक्चर झाला नाही पाहिजे. आपण काँग्रेसमध्ये होतो, काँग्रेसच्या गाडीत होतो, त्या गाडीचा टायर पंक्चर होणार नाही याची खबरदारी घेत होतो. आता मी शिवसेनेच्या गाडीत आहे, शिवसेनेची गाडी पंक्चर होता कामा नये, त्यासाठी माझ्यासारखे अजूनही बरेचसे लोक आहेत. आणि आता वही आपलं इकडं तिकडं बदली करायचं नाही. मी काय, मी जरी पक्षांतर केलं असलं तरी माझे विचार बदललेले नाही आहे, माझे विचार घेऊनच मी आलो आहे. आणि काँग्रेस पक्षाने मला भरपूर दिलेलं आहे, काँग्रेस पक्षावर मी अजिबात नाराज नाही. फक्त नाराज होतो पक्ष द्यायचा आणि आमचे काही लोक हे त्यांना त्यांच्या स्वतःला काय असं वाटायचं, त्यांनाही दोष देत नाही, पण त्यांना असं वाटायचं नामदेव मोठा झाला तर आम्हाला काहीतरी प्रॉब्लेम होईल. परंतु तसा त्यांचा जो समज होता तो चुकीचा होता. आपण असं म्हणतो की आपल्या बसमध्ये जर सहा सीट आहेत किंवा 10 सीट आहेत, एका सीटवर आपण बसणार होतो, सगळ्या सीटवर थोडंच बसणार होतो. मग या राजकारणामध्ये महापौर आहे, उपमहापौर आहे, स्टँडिंग कमिटी चेअरमन आहे, अशा अनेक पदं आहेत, आमदार आहे, खासदार आहे, शिडकोड आहे या ठिकाणी, MIDC आहे. सर्वांनी विचार केला, आपण जर सत्ता आणली तर सर्व पदांवर आपण एक एक ॲडजस्ट होऊ शकतो. परंतु तो विचार फार करणं गरजेचं. आत्ता तो विचार नक्कीच अस्तित्वात येईल आणि शिवसेना आणि आघाडीचं सरकार या नवीन महापालिकेमध्ये येईल आणि निश्चितपणे नवीन चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आणि तो जो प्रश्न विचारला आहे तो प्रश्न काही महत्त्वाचा वाटत नाही मला. येणाऱ्या निवडणुकीला कसे पकडायचं सांगा? निवडणुकीचा काय प्रश्न येत नाही, निवडणुकीत लोक फार हुशार आहेत आणि लोकांना समजतं. फक्त काही वेळ चालतो, गुंगीचं औषध दिल्यानंतर थोडा वेळच चालतो. ऑपरेशन करताना पण आपण गुंगीचं जेव्हा इंजेक्शन देतो तेव्हा थोडा वेळ चालते, परंतु नंतर लक्षात येतं. लोक फार हुशार आहेत, लोकांना तर समजू लागलेत. आणि थापा मारणाऱ्या लोकांच्या थोडं बोलता आपल्याला बली पडतो, परंतु काय होत नाही. आणि मला पूर्ण खात्री आहे माझ्या वार्डामध्ये माझे लोक माझ्याबरोबरच राहतील. या तुम्ही आज आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहात, विवासला या माध्यमातून काय संदेश द्या? नाही, लोकांना कसं आहे बघा, या माध्यमातून एवढंच आहे, माणसाने खरं बोललं पाहिजे, माणसाने लोकांचे त्रास जो आहे तो कमी केला पाहिजे. आपल्यापासून कोणाला अडचण होणार नाही, आपल्या ट्रॅफिकमधली गाडी कुठल्या गाडीला धडक दिली नाही पाहिजे, आपल्या गाडीला धडक लागली नाही पाहिजे. आणि जेवढं जेवढं शक्य आहे, माझी आई नेहमी सांगायची, जेवढं चांगलं करता येईल तेवढं कर, जमलं नाही तर कोणाचं वाईट करू नको. आणि म्हणून हा फार मोठा संदेश आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी नवंबीची शांतता राहण्यासाठी एकोप्याने राहिलं पाहिजे. ज्यांची चूक नाही त्याच्या बाजूनी त्याला मदतीला हात पुढं केला पाहिजे. आणि ज्यांना गरज आहे, नीड आहे, त्याला मदत करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. आणि मला वाटतं की ह्या नवंबी महानगरपालिकेच्या तिजोरीत एवढे पैसे आहेत ते का राहिले, तर ह्याला संपवा त्याला संपवा, याचं वाईट करा त्याचं वाईट करा, आणि जे करायचं होतं तिकडं लक्ष गेलं नाही आणि म्हणून ते पैसे शिल्लक राहिले. तर सर्वांनी विचार केला पाहिजे, नगरसेवकांनी किंवा ज्यांच्याकडे सत्ता आहे आणि आता आमच्याकडे येणार आहे, तर आम्ही विचार केला पाहिजे. तिजोरीमध्ये पैसे ठेवणं ही महानगरपालिका कुठली बँक नाही, ही लोकांची सेवाभावी संस्था आहे. म्हणून येणारा तिजोरीत जो पैसा आहे लोकांच्या टॅक्स रूपाने, तो पैशाचा विल्हेवाट चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि नवंबी शहर हे अतिशय चांगलं सुनियोजित शहर आहे आणि त्या शहरामध्ये अतिशय चांगलं प्लॅनिंग झालेलं आहे. फक्त ग्रामीण भाग आणि झोपडपट्टी या विभागामध्ये जास्तीत जास्त लक्ष दिलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी चांगलं काम होईल. आणि नगरसेवक तर काम करतातच, परंतु स्तुज्ञ जे नागरिक आहेत त्यांनी पुढे येऊन आपली गाऱ्हाणे नगरसेवकांकडे, महानगरपालिकेकडे, आता ऑनलाईन सिस्टीम आहे, ह्या सर्व ठिकाणी आपण स्वतः केलं पाहिजे. मी काय करू शकतो असं नाही, भरपूर काही करू शकतो. अण्णा हजारे एकट्यांनी अख्खं भारत सरकार हलवलं होतं आणि म्हणून चांगल्या पद्धतीने काम लोकांनी करावं. तक्रारी असतील तर जरूर पुढे येऊन सांगावे. आणि एकच परत सांगतो की कोणाला घाबरू नका. तुम्ही स्वतः किती, मी गरीब माणूस आहे, मी असा आहे, मी तसा आहे,
लाचार न बनता एकदम मस्त मजबूत माझ्यासारखा कोणाला न घाबरता लोकांनी पुढे येऊन आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज कॉर्पोरेटर हमारे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आमच्याशी बातचीत केलेली आहे, खूप खूप धन्यवाद. आपल्या चॅनलचं खूप आभार आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक प्रभाग क्रमांक 93 नगरसेवक नामदेव भगत यांच्याशी आज आपण चर्चा केलेली आहे. त्यांनी सांगितलेले ह्या येणाऱ्या पालिका इलेक्शनमध्ये महापालिकेवर नक्कीच महाविकास आघाडीचं सरकार येईल. पुन्हा भेटूया आपण नवीन नगरसेवकासोबत. नमस्कार.